तर हे पहा मग मित्रांनो, आता दाजीचं काय चाललंय. ओ माय गॉड, दाजी शेळी वारा म्हणून. मग अग भया, दाजीचं चाललंय शेगडी. आणि दाजी बिरची बाटली कुणी आली? दुकान होत आणली. दुकान तर आणली तुम्हीच का? तुमची होती रातची वय शेठ म्हणा ना. तुम्ही सकाळी यायला आले तर म्हणी. ताई तुम्ही आले तर म्हणी. आम्ही मॅच खेळत होतो म्हणी. होय तुम्हाला ताईला बघितलं म्हणे आम्ही म्हणी. होय म्हणलं काय नाही, आम्ही आलो तुम्हाला याम करायला म्हणून तिकडे. त्याची मॅच चालू होती असं होय. तर मित्रांनो, इकडे मस्त पैकी आता दाजी भरायला लागले शेगडी. आता चहा पाणी करायची आपल्याला. आणि तुम्ही आता संध्याकाळचे ब्लॉग आपले आवडतात भाकरी कोळशाचे भावांनो बहिणनो, मला माहिती आहे. कारण की तुमचे कमेंट लय भारी भारी येतात मला. आणि म्हणता संगीतताई दाखवते रोज संध्याकाळी काय भाकरी कोळस करता येतं. तर चला तुम्हाला दाखवते आज काय मस्तपैकी करणार आहे. शेगडी तर भरायला लागलेत दाजी मस्तपैकी. तर कसं आहे ना भावांनो बहिणनो, पूर्ण गच्च गच्च भरली नाही शेगडी. तर मग सगळा स्वयंपाक होतो, भाकरी कोड्यास दूध येतं आपले, तुम्हाला तर माहीत आहे. आणि वलार वलार भरल्या ना तर मग ती तवाच पडून जाते. त्याच्यामुळं कसं माहिती आहे का, दाबून आणि ठासून भरावं लागत ती. थोडं त्याच्यात पाणी टाकून बरं का. आता मी काय पाणी नाही टाकलं, कारण की कसं आहे तुम्हाला पण माहिती आहे पाऊस चालू आहे आणि ओलं ओलं राहते सगळं. तर त्याच्यामुळं जास्त धुपधूप होती, काड्या एक तर वल्या राहतात. आणि त्या भुशासंग एक काडी लावाच लागती. तर भुसा संपला मी बाहेर घ्यायला आले, कारण की इथं ठेवलेलं आहे बाहेर गोणीमध्ये भरून. भरू शकताय तुम्ही, बघू शकताय तुम्ही. तर आता भरायला लागले तर बघू आता काय करायला लागले. तर आज काय असन वळखबर काय असन नवाबडे हो असं नका. हां तुम्ही म्हणता सांगितलं तुम्ही दाजीलाच का भरायला लावता शेगडी. तसं काय नाही, मला पण भरता येते पण मला हाताने नाही भरतात ना, माझ्या चमका निघतात ना हातामध्ये. त्याच्यामुळं दाजी भरतात बिचार, आहे की नाही. चांगलं आहे की वय मी भाकरी कोळस करते, दाजी शेगडी भरते तर आहे की नाही. खरं खोटे नोबडे हो एवढ्या जवळ लाच काय करते का लांबून चटका लागला का दाजी चटका लागला का अय दाजीकडे किती नेट पाठ आहे पण हा पेंडल टाकलाय त्याच्यात बघा आता जाळावलाय आता बघा आहे का. तर हाय आमच्या भावाला बहिणीला काय चाललंय वय झालंय का नाही चहा पाणी? जवळच असन आशीर्वाद देत का काय द्यायला टमटम बोल पहिले बाबाजी ते नाही का आशीर्वाद देत बाई काय खरं नाही बुवा बाजी बरं चला काय बात नाही. तर वेलकम आहे तुमच्या वाल कशामध्ये आपला संध्याकाळच्या भाकरी कोळेसाचा ब्लॉग. तर तुम्ही सगळेजण वाट बघत असा तर संध्याकाळच्या आपल्या भाकरीच्या भाकरी कोळेसाच्या ब्लॉग मध्ये. तर आज आपल्याला जे करायचं आहे का ते एकदम म्हणजे मस्त पैकी झनझन चणचण गावाकडचं काहीतरी भारी बनवूया आज बरं का. नक्कीच बघा तुम्ही. आता मी काय केलं माहिती का, कांदा एक कांदा आणि एक टमाटो, एक कांदा एक टमाटो याच्यात टाकले. आणि आता टाकायला येते विमानतान संगीत आहे काय करायला लागला तर करते काय ना काहीतरी आता. आणि हे खाय का मस्त पैकी म्हणजे सकाळच्या पर्यंत खाया. तर मी म्हणलं याचं सांगता नाही थोडं काय ना काहीतरी झन झन चम चम छम छम करावं आहे की नाही, काय बोलतंय वे आहे की नाही. तर म्हणून आता काय लागले आज मी दाखवते तुम्हाला. रुको बाई रुको. आणि जे आहे का पहिलीच आपली ठेस आहे हे बघा, हिरव्या मिरच्याचा हिरव्या मिरची आणि लसूण आणि कोथिंबीर याच्यामध्ये जे आपला खरडा नसतो का खरडा, हां ते तुम्ही म्हणत ना मस्त पैकी मला. आणि तुम्ही सगळ्याजण तुम्हाला आवडतोय ना आपल्या संध्याकाळचा भाकरी कोळेसाचा ब्लॉग आहे की नाही बेत. संध्याकाळच्या भाकरी कोळेसाचा बेत मस्त पैकी इकडे आपण हे करून घेऊ. दाजी माझ्या मध्ये तुला काय काम नाही येत म्हणले, मी करून देतो म्हणले चटणी. तुम्हाला चटणी खायला करताय म्हणलं भाकरी करायची काय ना दाजी मला भाकरी करायला लावते बापले आणते ते मला भाकरी करा म्हणलं तर लय आणते मला
राती अस सोडून जायच नाय, राती अर्ध्या राती अस सोडून जायच नाय, सोडूनी रंग दंग जायच नाय 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 नाय, राती अर्ध्या राती आता काय पाहत टुक टुक केलाय अरे उचल थोडं समजत नाही 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 करायचं मला हे बघा मित्रांनो मेलं झिंगे आणि बोंबील हे बघा झिंगे आणि हे बोंबील हा आपलं सॉरी मच्छी झिंगे आणि मच्छी हे धुवून घेतलंय मी इकडं आणि चला आता आपण हे टाकून घेऊ याच्यामध्ये हे मला आधीच तळून घ्यायचं होतं तेलामध्ये पण ध्यान नाही राहिलं तुम्ही तळून घेऊ शकता आधी रस खायचंय का दाजी सर पच का करणार तुम्हाला माहिती बर तुमचं तिथेच काम कुठलंय जा चाललंय ना दिसायला का तुम्हाला तुझ्यामध्ये एवढं गच्च गच्च भरलंय ते उचलू का जर काय झालं ना पडली ना ती शेगडी मग तुम्हाला सांगेन झालं ना झालं ना मनासारखं झालं का मनासारखं हा कुठं जाळ येतात आता जा बघा बरं गडबड आहे का सगळं दुपार व्हायलाय की शेगडी मध्ये कुठं वरून टाकते का सांगा बरं तुम्ही मदत करते मी काय अशी मदत आहे काही बसली तशीच तू शेगडी शिरकीत नाही तुला तुम्ही शेगडी शिरकून दिले मोठं काम केलंय का कारण की ना मग ते वयस लागतात ना त्याच्यामुळे थोडे भाजू द्यायला निघाले दुसरं काय
मग आपण याच्यामध्ये घेतो बाजरीची भाकर, ज्वारीची भाकर लय लागते, चांगली लागते. पण कसं आहे माहितीये का, जर कोणाला हे असलं काय मुळी आहे किंवा काही दुसरं काही असलं, समजा वायतळ नाही खायचं, ज्याचे हातपाय ठणकत येत काही, तर त्याने कत्ताय पण खाऊ नका. झिंगेची चटणी आणि बाजरीची भाकर बरं का, कत्ताय म्हणजे कत्तायच खाऊ नका. वाळण बनवलं बेकार आहे बरं का, सांगून खरे आधीच, नाही तर म्हणतात सांगितलं सांगितलंय ना आम्ही खाल्लंय. तर आपले झिंगे आता भाजीच मस्त पाहिजे. आता कुठं घेऊ पलीकडे काय पलीकडे घ्यायचं, काय पलीकडे घ्यायचं, तू तर मला काम खाऊ का धोका नाही त्या मध्ये नेसत बसलं जवळ तर बाहेर गेलो तर तू खाशी गप गपा तुला वाटते मी बाहेर जावा आणि तो खावा असं आहे ना. काय नसली करलं मी तर बसलो नुसत पहिली बार बसलो मी तर एवढं काय पिसळ पण पाहिजे. पाऊस आला घर म्हणून बसलो मी घरामध्ये. तुम्हाला कसं काय पाहिजे दाजी, मन भरलेलं आहे सगळं काय समजलं का, असं डोकू डोकू पाहिजे असं दाजी आलं काय, दाजी आलं काय, आमचं मन भरलेलं आहे सगळं समजलं ना. एवढं काय चावर पण होती आता नाही केस टाकला बरं काय त्यामध्ये थोडं पण टाकणार आहे काय दाजीला थोडं चुरून खायला लागते. चुरून म्हणजे थोडं ओलसर ओलसर येलंय मग असं म्हणलं तर मग कोरडं कोरडं खाऊ नाही वाटत त्यांना. आणि याच्यावर आहे ना चुलीवर मस्त पैकी होत आहे सगळी, म्हणजे कसं माहितीये का एक नंबर, म्हणजे एक नंबर चांगलं लागत आहे. पण खायला पण कसं आहे खायला, आम्ही इथं बसलो म्हणून खायला जमा ना बा. ए उठायचं उठा बरं आता लोक खाणं चालू डोकं खराब ना करू राजी उठा लवकर भजगर जेप उठा लवकर. तसं नाही फुकत त्याला जावा हळद घेऊन यावा तिकडे घरात. मी नाही आणि झाली गेली मी तर बसणार आहे. बरं ठीक आहे मला आणि एवढं पाणी टाकलंय आता तुम्ही सुक्की पण करू शकता ही काही बात नाही, सुक्की पण करू शकताय. पण आता थोडं आम्हाला लागतंय ना दाजीला थोडं लागतंय व चुरून खायला. तर आता आपली चटणी वाव बघा आहे का मस्त झाली, रखरच सांगे लागले एक नंबर झाली. खाले काय कुठं खायले लय वाढले चौदा लागाय दाजी एवढी मस्त लागायची चटणी. अंधार अंधार. तर मग मित्रांनो कसे वाटले आज आमचे दोघांचे पण कडक आणि एकदम झनझन काय भांडणं म्हणते मी हो भांडणं म्हणते कसे कडकदार भांडणं जायत ना आमच्यावाले एकदम जोरदार. आणि हा हे भांडणं खरोखर जाईल बरं का आमचे काय दाटमोठी आम्ही व्हिडिओसाठी नाही केलेले हे भांडणं खरोखर झाले. तर बिचारे दाजी कदरून कदरून आता गावामध्ये गेलेत मला गुलाबजामू आणायला गेलेत. म्हणले थांबे तुला गुलाबजामू आणतो म्हणलं हा जावा आणि मी इकडे लागले भाकरी कोळ भाकरी करायला. तर नक्कीच सांगू शकताय कसं वाटलं काय आहे ना. आणि झिंगेच्या चटणीसोबत आहे का मस्तपैकी ज्वारीची भाकर बाजरीची भाकर चांगली लागती. आता मटणाला तर मटण पाहिजे होतं आज पण काय करणार आता तुम्हाला तर माहिती आहे ना मटण तर खाऊ शकत नाही कारण की रोग आलेला आहे है ना. आणि त्याच्यामुळं आज केली झिंगेची चटणी वासात काहीतरी आपलं है ना दुप म्हणलं चला आता कसं आहे माहिती का संध्याकाळच्याला काही ना काहीतरी लागतंय हो. दिवसभर आपण नाही खाल्लं पितं चलं ते पण संध्याकाळच्याला लागतंय तुम्हाला लई भूक लागती. तर नक्कीच सांगा कसा वाटला आजचा बेत मस्तपैकी. आणि लाईक करला फॉलो करला सबस्क्राईब करला आयकॉन बेल आयकॉन घंटी दाबायला विसरूच नका. कत्ताय पण रोज तुम्हाला असे मस्त मस्तपैकी काय गावा करच्या झनझन चमचम चमचम संध्याकाळच्या भाकरी कोड्यास म्हणजे बेत दाखवित राहीनं काय करते काय नाही आहे की नाही. या मग चहा आठवते आता मी चहा पिवाटली हो लई वेळची
आणि याच्यावर कसं माहिती आहे का पटापट पटपट करायला लागतं तुम्हाला माहिती नाही शेगडीवर, त्याच्यामुळं आधी चहा नाही करून घेतली मी, म्हणलं कसं आहे माहिती का नंतर चहा पिणं, आधी भाकरी करून घेते ना। तर चला बाय मग, टेक केअर, लव यू सगळ्याला।